कृषी वारचाळमध्ये मित्रांनो नमस्कार। तर आज आपण पाथरवाला तालुका नेवासा येथील शेतकरी आदिनाथ थोरे यांच्या शेतीवरती येथे आलेलो आहोत। तर मित्रांनो, त्यांनी आपल्याला खास येथे प्लॉट पाहण्यासाठी बोलवलेलं आहे। तर नॅनो बूस्टरच्या 2 स्प्रेमध्ये तुरीवरती त्यांना कसा रिझल्ट भेटलेला आहे, तर त्यांनी आवाजून आपल्याला येथे पाहण्यासाठी बोलवलं। तर आज त्यांच्या प्लॉटमध्ये मित्रांनो मी इथे उभा आहे। तर आज तुरीची ग्रोथ पाहू शकता। तर पूर्ण मित्रांनो प्लॉट आहे। तर आज आपल्याकडे मोबाईल धरण्यासाठी कोणी नसल्यामुळे स्पेशल शेतकरीच पुढे मोबाईल धरून येते उभे आहेत। तर त्यांना पण मी येथे तुरीमध्ये घेणारच आहे। परंतु आज प्लॉट मित्रांनो पाहू शकता आपण। तर प्लॉट किती महिन्याचा आपला झालेला आहे? याचा तवाच लावलेला आहे ना कपूस संघ। याच किती किती दिवसाचा आहे? तारखेचं काय ध्यानात ठेवायला एवढं माया, त्या 3-3.5 महिने झाले असं। हा 3.5 महिने। तर 3-3.5 महिन्याचा त्यांचा हा प्लॉट आहे। तर आज अजून फुलऱ्याचं पण हा प्लॉट सध्या आपल्याला येथे म्हणजे दिसत नाही। तर फुलं ज्यावेळेस निघतील तर त्याच्या आधी पण आपण एक स्प्रे याला आणि अनुभूष्टाचा देणार आहोत। तर त्यामध्ये तुम्हाला निश्चित या प्लॉटची परत आपण एकदा व्हिडिओ आपण करून येत आहे दाखवणार आहोत। तर नॅनो बूस्टरच्या 2 स्प्रेमध्ये येथे पाहू शकता तुरीमध्ये इतका बदल। आज मी पूर्ण येथे उभा आहे। तर आपल्या डोक्याच्या वरती आपण हात जरी केला तरी हाताच्या वर हा प्लॉट येथे आपण पाहत आहात। म्हणजे जबरदस्त ग्रोथ नॅनो बूस्टरमुळे कशी होऊ शकते, तर आपण तुरी प्लॉटमध्ये हा एकदम येथे उदाहरण मी तुम्हाला इथे दाखवत आहे। कपाशीच्या ग्रोथ असू द्या किंवा इतर पीक आपलं जे असेल तर त्यामध्ये पण आपण नॅनो बूस्टर घेऊ शकता। यामध्ये मिरची असेल, वांगा असेल, टोमॅटो असेल किंवा इतर जे आपले भाजीपाला पिके असतील, संपूर्ण पिकामध्ये आपण नॅनो बूस्टरचे स्प्रे घेऊन भरघोस असं उत्पादन येथे साध्य करू शकता। तर असा हा प्लॉट मित्रांनो आपण येथे पाहू शकता। हा प्लॉट आहे BDM 711। याला मी नॅनो बूस्टरचे 2 फवारणे दिले आहेत। आजूक आता हे फुलत आल्यामुळं याला अजूक 1-2 फवारणे देणार मी। याला याची हाईट साधारणपणे मी 6'3" आहे। ही इतकी हाईट झालेली आहे बघा तुरीची। 2 स्प्रे झालेले आहेत मायावाले जे हे पाहू शकता तुम्ही। कमीत कमी याची हाईट 8-8.5 फूट झालेली तुरीची। आणि फांद्या बी बघा भरपूर फुटलेल्या आहेत, अति फुटलेल्या आहेत।